नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, येत्या 18 तारखेला जरंडेश्वर गौशाला पुरस्कृत संजीवनी केसरी भव्य दिव्य ओपनचा मैदान पळशी तालुका कोरेगाव येथे संपन्न होणार आहे। मित्रांनो, या मैदानात नक्कीच टॉपचे नंदी आपल्याला दिसतील, तसेच टॉपचे पैरेसुद्धा दिसतील। चला तर बघूया या मैदानातील काही संभावित पैरे। तर मित्रांनो, हेमंतशेठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हारण्या, मित्रांनो हारण्या या मैदानात येणार नाही। तर मित्रांनो, हारणे आपला डायरेक्ट दिसेल 20 तारखेच्या मायनी या ओपन मैदानात। मित्रांनो, मी आत्ताच हारण्याचे मालक हेमंत दादा यांच्याकडून अपडेट घेतले आहे, त्याच्यामुळे मित्रांनो हारणे आपला या मैदानात दिसणार नाही। पहिलाच नंदी आपण बघतोय बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार पिस्टन 22-11। मित्रांनो, पिस्टन आपल्याला या पळशी मैदानात पिंटूशेट मोडक वडकी यांच्या कॉकटेलसोबत दिसू शकतो, कारण दोन्हीसुद्धा नंदी खूप चांगले पळत आहेत सध्या। दोन्हीसुद्धा नंदी फॉर्मला आहेत आणि ही जोडी बहुतेक मैदानांमध्ये आपण बघायला गेलो तर सोबत पळते। तर मित्रांनो, कदाचित या मैदानात पिस्टन आणि पिंटूशेट मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आपल्या सोबत दिसू शकतात। तर दुसरा नंदी तुम्ही बघताय निंबाळकर सर यांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा। मित्रांनो, आदत मैदानात विठ्ठल नाना सर्जाला पळवत नाहीत, परंतु मित्रांनो 18 तारखेच्या पळशी मैदानात सर्जा 100% पळणार आहे। आणि मित्रांनो, पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला दिसू शकतो बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत। मित्रांनो, बाबे आणि सर्जा दुसऱ्या नंदींसोबत सुद्धा टॉपला पळतात, परंतु या जोडीचा स्पीड एक वेगळाच आहे, वेगळाच गॅस लागतो या गाडीला, त्याच्यामुळे मित्रांनो ही जोडी आपल्याला या मैदानात नक्कीच दिसू शकते। पुढील नंदी तुम्ही बघताय संभाजीनगरचे आनबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन। मित्रांनो, मागच्याच मैदानात अर्जुनसोबत आदत मैदानात लखनने प्रथम क्रमांक केला होता आणि नक्कीच या पळशी मैदानात लखनचा पायरा टॉप असेल। मित्रांनो, आपल्याला कारुंडेकरांच्या चिकेसोबत कदाचित संभाजीनगर एक्सप्रेस लखन या मैदानात दिसू शकतो। मित्रांनो, हा संभाजी पायरा आहे, फिक्स पायरा नाही आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका कुमार आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर, मित्रांनो या मैदानात येईल की नाही? मित्रांनो, असे कोणतेच अपडेट नाही आहे की मथुर 18 तारखेच्या मैदानात आपल्याला दिसेल, त्याच्यामुळे मित्रांनो मला वाटत नाही की मथुर यासुद्धा मैदानात येईल। आणि याच्यापुढे नक्की मथुरचं नियोजन नक्की कसं आहे ते मी शुभमदा यांना विचारून एकदा नक्कीच व्हिडिओ बनवेल। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फिक्स पायरा कोणताच नाही आहे, संभावित पायरा आहे, हारण्याचे अपडेट आपण दिलेले आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।